नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सलील कुलकर्णी. संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त पर्यावरण सप्ताह साजरा केला जातोय आणि या निमित्ताने गेली 8 वर्ष पहल हा उपक्रम राबवला जातोय पुणे महानगरपालिका आणि काही सहयोगी संस्थांतर्फे. पहल म्हणजे काय तर प्लास्टिक अँड ई वेस्ट हँडलिंग फॉर इको फ्रेंडली लाईफस्टाईल. आपण आपल्याकडे खूप साऱ्या जुन्या CDs, DVDs, जुने रेकॉर्ड प्लेयर्स असतील, जुन्या लँडलाईन्स, मोबाईल, त्याचे चार्जर, हे सगळं काय करायचं आपल्याला कळत नाही. हे सगळं खराब झालेलं जर असेल तर याचं नेमकं करायचं काय? जुने मिक्सर ग्राइंडर असतील जे आता चालत नाही आहेत, याचं काय करायचं, कुठे टाकायचं? तर त्याच्यासाठी हा प्रकल्प आहे सकाळी 9 ते दुपारी 1 25 फेब्रुवारीला. लक्षात ठेवा, 25 फेब्रुवारीला सकाळी 9 ते दुपारी 1 400 सेंटर्स पुण्यात उभारली जाणार आहेत अशा प्रकारचं वेस्ट कलेक्ट करण्यासाठी आणि ते योग्य पद्धतीने डिस्ट्रॉय केलं जाईल. त्याच्यातले अगदी काही असे मोजके लॅपटॉप्स असतील कदाचित की ते रिपेअर करून कोणाला देता येतील तर ते सामाजिक संस्थांना किंवा शाळांना देण्यात येतील. पण जे पूर्ण खराब झालेलं आहे ते इथे तुम्ही नक्की आणून द्या, कारण त्याचं योग्य पद्धतीने जे हँडलिंग आहे ते केलं जाईल आपल्या सगळ्यांसाठी, पुढच्या पिढीसाठी. मला असं वाटतं आपण विचार करायला पाहिजे पर्यावरणाचा आणि पुढच्या पिढीचा. तेव्हा संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त हा खास उपक्रम आहे पहल. सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हा. नमस्कार.